नमस्कार मी वर्षा वर्षा भॅशन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत ब्लाऊज डिझाईन फक्त काठापासूनच आपण ही डिझाईन बनवलेली आहे कुठलाही साडीतला कपडा वगैरे आपण इथे काही यूज केलेला नाही आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी अगोदर हे साडीवरच्या कपड्यावरती कटिंग करून घेत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आवडला तर लाईक नक्की करा खूप छान ब्लाउज डिझाईन आहे इथे आडीच अडीचचा मी खुला गळा ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने खुल्या गळ्याची लांबी अडीच इंच आहे आणि गळ्याची लांबी आहे साडे नऊ म्हणजे शिवून आपल्याला नऊ इंचा तयार हवा आहे या पद्धतीने आपण साडेनऊचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याला आपण पानगळ्याचा आकार देऊन घेत आहोत या पद्धतीने एकदम सिम्पल आहे आणि कमीत कमी वेळामध्ये हा ब्लाऊज डिझाईन शिवून तयार होते व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता या पद्धतीने आपला पानगळ्याचा आकार तयार होतो यानंतर आपण आता कॅनव्हासवरती कटिंग करून घेऊ तर त्या अगोदर त्यासाठी आपण इथे ब्लाउजचाच कपडा ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर अशीच आपण ते मार्किंग करून घेत आहोत पानगळ्याची अडीच इंचावरती इथे पण आपण मार्क करून घेत आहोत आणि त्यानंतर इथे आपण पानगळ्याचा आकार देऊन घेत आहोत या पद्धतीने बघू शकता तुम्ही आता त्यानंतर आपण व्यवस्थित पानगळ्याचा आकार देऊन झाल्याच्या नंतर दीड दीड इंचाची अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे इथे बघू शकता तुम्ही दीड दीड इंचावरती मी इथे मार्क करून घेत आहे या पद्धतीने बघू शकता तुम्ही आपण ड्रॉ करून झाल्याच्या नंतर इथे दोन इंचावरती मी मार्किंग करून घेतलेली आहे खालच्या साईडनी म्हणजे पूर्ण आपल्या ब्लाउजची जेवढी उंची आहे तिथे येणारा आहे तो तर तिथे दोन इंच ठेवलेली आहे आता आपण कॅनव्हसची कटिंग करून घेत आहोत या पद्धतीने व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे फुकट आहे व्हिडिओ शेअर पण करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईक या काठावर आपण हा पॅच तयार करून घेणार आहोत मग अशी जो तुम्ही कटिंगमध्ये बघितलाच असेल तोच काठ मी ते कट करून घेतलेला आहे या पद्धतीने या पद्धतीने आता आपण हे व्यवस्थित जोडून घेत आहोत उलटा सुईचा कपडा अगोदर चेक करून घ्यायचा आहे तुम्ही आणि त्यानंतरही ते जोडून घ्यायचं आहे हा आपण अगोदर पॅच तयार करून घेत आहोत खूप सिंपल ब्लाउज डिझाईन आहे कमीत कमी वेळामध्ये शिवून तयार होते व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती छान बनून तयार होते या पद्धतीने आपण अगोदर टाचणी लावून घेणार आहोत पॅचला तुम्ही इस्त्री फिरवून घेतली तरी पण चालेल काहीच हरकत नाही मी इथं टाचणी लावून घेत आहे म्हणजे चिकटतो तो एका साईडने कॅनव्हस इस्त्री केल्यामुळे आता आज तरला आणि मेन फॅब्रिकला अगोदर आपण टाचणी लावून घेत आहोत जेणेकरून तो कपडा इकडे तिकडे सरकणार नाही या पद्धतीने आणि अगदी पाव इंचाची मार्जिन ठेवून मी इथे टीप मारून घेत आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक करा खूप छान ब्लाउज डिझाईन बनवून तयार होते हिरव्या ब्लाऊज हिरवा ब्लाऊज आहे हा आणि फक्त काठापासूनच आपण ही डिझाईन तयार केलेली आहे साडीमधला कुठलाही आपण इथे कपडा यूज केलेला नाहीये तरीही खूप छान आपली ब्लाउज डिझाईन बनवून तयार होते 벚꽃이 잣타토니. गोट मारण्यासाठी एक इंचा कपडा आपण कट करून घेत आहोत या पद्धतीने बघू शकता तुम्ही छोटे छोटे कट देऊन घेता आहोत आपण या पद्धतीने तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण हा गळा जोडतानी जो पॅच तयार केला होता त्यामधला सहा कपडा घेतलेला आहे मी तो आपण कट करून ठेवलेला होता तर तो आता आपण इथे उपयोगी करणार आहोत त्याचा पाठीला लावण्यासाठी यामुळे आपल्या पैठणी साडीवाचा ब्लाउज आहे ॲक्च्युली आणि प्लेन छान नाही वाटत ते असं सा बॅक साईडला पाठीच्या बाजूने म्हणून हा उरलेला काठ मी इथे लावून घेणार आहोत तर त्या अगोदर आपण याला पाठीचे टक्स देऊन घेऊ पाठीचा टक्स आहे चार इंचाची रुंदी आणि उंची पण आहे चार इंचाची दोन्ही बाजूंनी चार इंचावरती आपण टक्स मारून घेत आहोत या पद्धतीने आता यानंतर याला आप अगोदर आपण टाचणी लावून घेऊ जेणेकरून आपला काठ इकडे तिकडे सरकणार नाही आणि याचा शेप पण तुम्ही बघू शकता गळ्याच्याच चा आकारात मधला पॅचचा तर काढलेला आहे तर त्याचा आकार पण इथे खूप छान दिसत आहे यामुळे आपल्या ब्लाऊजला लुक पण खूप छान येतो प्लेन ब्लाऊजवर असा पॅच तयार केला ना तर त्याचं लुक खूप छान दिसतं बघू शकता तुम्ही व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवर जर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर वर्षा फॅशनला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राइब करना अगदी फ्री आहे फुकट आहे कंबरपट्टी लावण्यासाठी ते मी अस्तरचाच कपडा कट करून घेत आहे बघू शकता तुम्ही अस्तरचाच कपडा आपण एक ते दीड इंचा कट करून घेतलेला आहे रुंदीला आणि त्यानंतर त्याला असे एका बाजूने जोड दिल्याच्यानंतर एका बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे अगोदर कमराचं माप बघून घ्यायचं आणि एका बाजूने फोल्ड करून व्यवस्थित कंबरपट्टी लावून घ्यायची आहे आता हा पण आपला उरलेलाच काठ आहे तर आपण तो पण व्यवस्थित कट करून घेत आहोत आपल्याला याचा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे तर हे जे मी तुम्हाला लांबी दाखवते तीन बाय तीनचा हा दोन्ही लांबी आहे लांबी रुंदी तीन बाय तीन चौकोन तयार करून घेतलेला आहे इथे आपण आणि याचा त्रिकोण तयार करून घेणार आहोत आपण या पद्धतीने बघू शकता तुम्ही एकावर एक, एक ठेवून आपण इथे त्रिकोण तयार करून घेत आहोत खूप छान डिझाईन तयार होती आणि मध्ये लावण्यासाठी आपण हे त्रिकोण तयार करून घेतलेले आहेत यामुळे आपल्या ब्लाऊजला खूप छान लुक येतो फक्त काटापासूनच आपण ही डिझाईन बनवलेली आहे आणि ब्लाऊज पूर्ण प्लेन होता आणि साडीतला पण कपडा आपण इथे वापरलेला नाही तर तुम्ही बघू शकता फक्त काटापासून आपण किती छान अशी डिझाईन बनवलेली आहे आणि याची फिनिशिंग सहित आपला ब्लाऊज किती छान दिसत आहे आता यानंतर आपण याला लेस लावून घेत आहोत व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि आवडला तर लाईक करा